नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस तसेच वीकली अनालिसिसमध्ये. पाहूया आज काय कंडिशन्स मार्केटमध्ये झाल्या आणि पुढच्या आठवड्याच्या मध्ये आपल्याला काय प्लॅन करायचे. नॉर्मली आज मार्केटने थोडा यूटर्न घेतला, निफ्टी तसाही सेलिंगमध्ये नव्हता पण बँक निफ्टीने खूप छान सेलिंग दिलं होतं. परंतु निफ्टीच्या प्रेशरमुळे साहजिकच बँक निफ्टी पण रिव्हर्स झाला. आता प्रत्येकाला टेन्शन आलं असेल की आता सोमवारी काय करायचं. ओके, तर पाहूया पुढचा आठवडा रॅलीच्या दिशेने. मग ही रॅली तो दोन्ही साईडला देण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे आणि आपल्याला एक चांगली रॅली पुढच्या आठवड्यामध्ये भेटू शकते. व्हिडिओ संपूर्ण पहा, सगळी माहिती याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट ऑब्झर्व करा. आधी मी थोडं प्रत्येक सेक्टरचं म्हणजे निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं वीकली अनालिसिस करेन आणि त्याच्यानंतर मग सोमवारी तुम्हाला काय करायचं हे पण याच्यामध्ये मी उल्लेख करेन. पहिली गोष्ट जर आपण इथे पाहायला गेलो तर 18,800 हे एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 18,880 हे एक रेजिस्टन्स लेवल असेल स्ट्रॉंग. 18,880 वरचं क्लोजिंग मार्केटला जोरदार बुलिश बनवू शकतं आणि मोस्टली मार्केट आता एका टॉप पाशी येऊन बसलेला आहे की जो त्याचा लाईफ टाईम हाय असेल तो जर त्याने ब्रेक करून वरती क्लोजिंग दिलं तर तिथपासून मार्केटमध्ये जोरदार अप रॅली यायला सुरुवात होईल. परंतु क्लोजिंग इम्पॉर्टंट राहील पुढच्या वीकचं. पुढचा वीक डिसिजिव्ह असेल. कदाचित ट्रॅप जर करणार असेल मार्केट तर पुढच्या वीकमध्ये एक अप्पर शॅडो बनवू शकतो तो, किंवा आयदर डोजी बनवेल किंवा एक मोठी रेड कॅन्डल पण बनवू शकतो. तीन पॉसिबिलिटीज मार्केटमध्ये आत्ताच्या कंडिशनला बनत आहेत. ओके, निफ्टी तर त्यातल्या त्यात स्ट्रॉंग बुलिश बनतोय. ओके, पुढच्या आठवड्यामध्ये तो कन्फर्मेशन देईल. मी येतोय सोमवारच्या लेवलसाठी छोट्या टाइमफ्रेमवर, म्हणजे तुम्हाला सोमवारी काय करायचे ते समजेल. ह्या कालच्या रेजिस्टन्स लाईन होत्या आणि पुटमध्ये कोठे एंट्री मारायची हे मी सांगितलं होतं. परंतु आपल्या कुठल्याही लेवलला त्याने काल क्रॉस नाही केलं, म्हणजे आजच्या फ्रायडेच्या पूर्ण दिवसामध्ये, आणि त्याने पूर्णपणे गॅपअप केलं, आपल्या लेवलचा सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. 18,880 लिहून ठेवा रेजिस्टन्स लेवल. तेजी करायची आहे सोमवारी तर 18,880 वर तेजीचा प्लॅन करा तुम्ही आणि 18,800 खाली तुम्हाला पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं की जे 18,760 आणि 18,680 पर्यंत घेऊन येईल जर तुम्हाला त्याने कन्फर्मेशन दिलं तर. कन्फर्मेशन नाही दिलं तर दोन्ही साईडला ट्रेड घेऊ नका. अपसाईडला पण चान्सेस बनत आहेत, डाऊनसाईडला पण चान्सेस बनत आहेत. ओके, निफ्टीमध्ये आता बँक निफ्टीकडे येतोय. बँक निफ्टीची जर कंडिशन पाहायला गेली तर बँक निफ्टीने ह्या वीकमध्ये खूप छान हॅमर बनवलाय आणि हा हॅमर एक पुन्हा तेजीचा संकेत देतोय. परंतु अजून कन्फर्मेशन आलं पाहिजे कारण पूर्णपणे रिव्हर्स मुव्हमेंट्स काढतायत आणि मागचा हा पाचवा वीक आहे की ज्याच्यामध्ये बँक निफ्टी त्याच 1000 पॉईंटमध्ये ट्रेड करतोय. त्यामुळे थोडं सावध बँक निफ्टीमध्ये राहावं लागेल आपल्याला जोपर्यंत 44,400 वर जाऊन तो स्टॉप देत नाही किंवा क्लोजिंग करत नाही. ओके, कारण हा पूर्णपणे टॉपला आहे. इथे रायटर्सला फायदा आहे परंतु कॉल बायरसाठी थोडं कॉशियस राहावं लागेल कारण तुम्ही कुठल्याही क्षणी इथे ट्रॅप होऊ शकता. येतोय सोमवारच्या लेवल पाहण्यासाठी. सोमवारची कंडिशन जर पाहायला गेली तर मी ऑलरेडी काल ही लाईन ड्रॉ केली होती, तिला जर पाहिलं तुम्ही तर टच केलं आणि पुन्हा खाली क्लोज केलेला आहे. म्हणजे काय तर इंट्राडे करताय सोमवारी तर 44,000 वरती गेला पाहिजे. इंट्राडे मध्ये बाईंग साईडला संधी बनेल आणि जर त्याने 43,680 ब्रेक केला सपोर्ट तर तुम्हाला पुन्हा पुट साईडला एंट्री भेटेल. मित्रांनो, ह्या दोन्ही लेवल्सवर लक्ष ठेवा, त्याप्रमाणे ट्रेड करायचा प्रयत्न करा. 43,680 पासून 44,000 हे रेंजमध्ये थोडा तो रेंज बाउंड राहू शकतो, इथे तुम्हाला ट्रॅप करेल तो. त्यामुळे ते थोडं कमी लॉटमध्ये खेळा आणि याच्यावरती तुम्हाला मग चांगली मोमेंटम मिळायची शक्यता जास्त आहे. आता जाऊया आपण फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सेम कंडिशन आहे. हा पण लाईफ टाईम हायच्या शेजारी जाऊन थांबलेला आहे. पूर्णपणे मार्केट टॉपला आहे आत्ताच्या कंडिशनला. मार्केट दोन्हीकडे पण जायची चान्सेस तेवढेच आहेत. मार्केटमध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे मोमेंटम येत नाही आहे, याच्यावर मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला काही आयडिया देणार आहे. ओके, तर मित्रांनो पहिली गोष्ट, आत्ताच्या कंडिशननुसार मला असं वाटतंय की सोमवारसाठी 19,150 ही एक इम्पॉर्टंट झोन असणार आहे आणि त्याच्यावरती जर आपण पाहायला गेलं की आजचं क्लोजिंग असेल नॉर्मली 19,519 तर मला असं वाटतंय 19,630 वरती याच्यामध्ये अपसाईड जोरदार मिळेल आणि 19,540 वर तुम्हाला याच्यामध्ये अप रॅली चांगली कॅच करता येऊ शकते. तर त्या पॉईंट्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. येतोय मित्रांनो मी लोअर टाइमफ्रेमला. थोडं या लोअर टाइमफ्रेममध्ये जर आपण पाहायला गेलो तर 19,450 वर तुम्हाला अपसाईडचा विचार करायचा आहे.
सोमवारच्या दिवसासाठी किंवा इंटरडे म्हणू शकता आणि 19320 खाली तुम्हाला पुट साईडकडे फोकस करायचं आहे, जेणेकरून तुम्ही दोन्ही साईडला ट्रेड करू शकता. जिकडे स्पॉट जाणार तिकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा हा काय दाखवतोय ह्याच्यावर आपण जास्त भरोसा ठेवतो आणि त्याच्यानुसार ट्रेड करत असतो विथ प्रॉपर टार्गेट अँड स्टॉप लॉस ठेवून. तर मित्रांनो, अशा प्रकारचं होतं अॅनालिसिस निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं. मित्रांनो, पुढचा आठवडा एक थोडक्यात जर मी सांगायला गेलो याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की पुढचा आठवडा आता तरी दाखवतोय तो बुलिश आहे, परंतु मार्केट पूर्णपणे टॉपला डबल टॉप बनवतोय. इथून करेक्शनची पण तेवढीच शक्यता आहे. जे बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये मागील म्हणजे गुरुवारी दाखवलंय ह्या गुरुवारी, परंतु निफ्टीने काहीच कन्फर्मेशन नाही दिलेलं. कदाचित निफ्टी टॉपला टेस्ट करेल आणि पुन्हा रिव्हर्स घेऊ शकतो. त्यामुळे तेजी करताय तरी प्रॉपर स्टॉप लॉसवर खेळा, मंदी करताय तरी प्रॉपर स्टॉप लॉसवर खेळा, कारण पूर्णपणे ट्रॅप होणार आहे. आणि यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत एक उद्या छान व्हिडिओ घेऊन येतोय. उद्या संध्याकाळी 6 वाजताचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्याच्यामध्ये ऑप्शन विषयी तुम्हाला खूप सारे नवीन कन्सेप्ट क्लिअर होतील. का ऑप्शनचे स्टॉप लॉस सध्या हिट होत आहेत आणि मोमेंटम नाही येते. त्याच्यानंतर ना काही 4 स्टॉकची नावं देतोय, पटकन लिहून घ्या तुमच्या स्टडीसाठी सोमवारसाठी. पहिला असेल टायटन. टायटन लिमिटेडमध्ये आम्हाला 1960 लेवलला क्लोजिंग झालेलं दिसतोय. मला असं वाटतं 1962 याच्यावर सोमवारी लक्ष ठेवा. 2 नंबरचा स्टॉक असेल तुमच्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आजचं जे क्लोजिंग जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर त्याने बनवलेलं आहे बघा 305. मला असं दिसतं याच्यामध्ये की 306.50 याच्यावर लक्ष ठेवा. चांगली अप रॅली याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. 3 नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी एम्फेसिस लिमिटेड. एम्फेसिसमध्ये पण तेच आहे, 1860 आजचं क्लोजिंग बनलेलं आहे. 1856 खाली याच्यामध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होईल, लक्ष ठेवा याच्यामध्ये. ओके, आणि याच्यानंतर सगळ्यात मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे 4 नंबरचा स्टॉक व्हीएलएस फायनान्स लिमिटेड. व्हीएलएसमध्ये जर आपण पाहायला गेलो तर इथे पण सेलिंग प्रेशर बनताना दिसतोय. आजचं जे क्लोजिंग आहे ते 152.25 बनलेलं आहे. 152 खाली याच्यामध्ये सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह होताना दिसतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स. ह्या 4 स्टॉक्सला तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा, त्याच्यावर काम करा, चांगले ट्रेड तुम्हाला देऊ शकतो. तुमचं अॅनालिसिस पण वापरलं तर अतिउत्तम. आणि उद्या संध्याकाळी व्हिडिओ पाहायला विसरू नका जो आम्ही ऑप्शन्सवर घेऊन येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काय माहिती हवी आहे बिंदास्त विचारा. आणि ट्रेडिंग जर्नल जर तुमचं तुम्ही अजून पण घेतलं नसेल तर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जावा आणि आजच तुमची ऑर्डर प्लेस करा. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या एका स्पेशल व्हिडिओसह संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.